गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद आंबा बाजारात आला खरा, पण त्याचे दर ऐकून हिरमोड झाला असं म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे। कारण तब्बल 6000 रुपये प्रति डझन याप्रमाणे सध्याचा दर आहे। पहिल्यांदा बाजारात दाखल होणारे आंबे खाणारा श्रीमंत वर्ग आहे, त्यांच्यासाठी हा दर परवडणारा असू शकतो, मात्र इतर ग्राहकांनी दर ऐकूनच खिसे चाचपले आहेत। आतापर्यंत बाजारात पहिल्यांदा मानखुरा दाखल करण्यात शिवोली गावाने मान पटकावलाय। शिवोलीतून प्रत्येक वर्षी मानखुराद आंबा सर्वप्रथम बाजारात येतो। गोव्यात मानखुराद आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। मानखुराद ही गोव्याची ओळख आहे। देशात इतर कुठेही हा आंबा पोहोचत नाही, परंतु परदेशात मात्र या आंब्याची निर्यात होते। ठराविक शेतकरीच हा आंबा निर्यात करतात। कोकणातून हापूस आंबा परदेशात जातो। हापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे, तशी गोव्यात मानखुराद बाबत स्थिती नाही। हा हे फाटी मासो आंबो स्टार्टिंग का मासो मारे जा मानखुराद आंबो मानखुराद आंबो आणि आणि एक थोडे देपान तो एक डेड महिन्यांची चवाय जातो। आम्ही रेट घेतो सध्या हजारातली नाही मानखुराद हजारातली आंबे पाटी चूड लागले आता मागूच लागले फाटल्या ना एक एक महिन्यान दोन महिन्यान लेट जातो पण चोड फुल्ला हे पाटी चोड फुल्ला भरपूर फुल्ला काजूही फुल्ला आंबे बिब्या येऊ लागले आणि समज वेदर बरं आलं बरं मेटलो ना आंबो वेदर बरं झालं बरं पाटी मातशी हेल्प जाला पुढच्या पाटी हवामान पावस आहे त्याने जायच चोड फुलो ना झाले आता हवामानाचे बी बरे हा आणि आम्ही चोड फुलले काजू खूप फुलले आणि खूप आंबे आणि पण मसुरात येले आपूस येले आपूस आत्यांनी म्हणतो गेलो सगळं काबात आपूसही मारू का मसुरात मारू का राय रायतोरा कुट्टोरे ते होते पहिले इगोजीचे मी पहिले जात आहे ते पहिले हाडतात शुक्र बाजारात इगोजीकडे म्हणून पहिले झाले नाव तुझे नरेंद्र नाईक। अनेक ठिकाणी आंब्याची झाडे मोहरलेली दिसत आहेत, काही ठिकाणी लहान फळंही लागलेली आहेत। सध्या उष्ण दमट तापमान असल्यानं आंबा पीक वाढीसाठी ते पूरक आहे। ढगाळ वातावरणाचा मोहरावर विपरीत परिणाम होतो, परंतु अलीकडे वातावरण स्वच्छ आहे। शिवाय आंबा काजू पिकासाठी ते पोषक आहे। मानखुराद बरोबर पायरी आंबाही बाजारात आला आहे। तोतापुरी काही दिवसात बाजारात येण्याची शक्यता असल्याचं फळ विक्रेत्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह।